नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. रायगड जिल्ह्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी तसेच नुकसानग्रस्त भागात शासनाकडून होत असलेल्या मदतीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व खासदार अमोल कोल्हे यांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत शनिवारी एक दिवसाचा रायगड दौरा केला. यामध्ये मुरुड तालुक्यात ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी प्रत्यक्ष माहिती करून घेतली. चक्रीवादळाने आलेले संकट मोठे असून फार मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. खरं तर हे नुकसान पूर्णपणे भरून काढणे अशक्य आहे. मात्र ज्यांची नुकसान झाली आहे त्यांच्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. यासाठी लागणार असलेल्या आणखी मदतीसाठी केंद्र सरकारकडून सहाय्य मिळणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही दिल्लीमध्ये प्रयत्न करू असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले. लोकसंदेश न्यूज साठी महाडहून योगेश भांबरे. असू शकतो ही टीका नाही आहे, ही एक त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. आता तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे आणि आमचं जे सरकार आहे, आमच्या सरकारमध्ये कुणालाही किंवा आमच्या विरोधकांना मन मोकळेपणे काहीही बोलण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि मी त्याचं स्वागत एवढ्यासाठीच करते की हे दडपशाहीचं सरकार नाही आहे, हे ट्रुली डेमोक्रॅटिक सरकार आहे. आम्ही प्रशासनात लोकांची सेवा करत राहावी आणि आमच्या विरोधकांनी मन मोकळेपणे दिलदारपणे आमच्यावर टीका करत राहावी.